शिरूरचे खासदार शिवाजीराव आढराव यांचा यावेळी चौकार की ते क्लीन बोल्ड होणार यावर शिरूर मतदारसंघात चर्चा झडत आहेत. मात्र शिवसैनिकांसाठी मतमोजणी आधी एक खुश खबर आली आहे. निवडणूक रणनीतीतील तज्ज्ञ आणि शिवसेना भाजप युतीसाठी प्रयत्न करणारे प्रशांत किशोर यांनी शिरूरची जागा शिवसेना जिंकणार असा अहवाल दिला असून खासदार शिवाजीराव आढराव चौकार मारणार असल्याचा स्पष्ट अहवाल त्यांनी दिला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या अभिनेता डॉक्टर अमोल कोल्ह्यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेतील प्रतिमा आणि उमेदवार म्हणून अगदी कोरी पाटी अशा दोन बलस्थानांमुळे या निवडणुकीत पक्ष संघटना म्हणून राष्ट्रवादी चांगली सक्रिय झाली होती. शिवाय सलग तीन टर्मची आढराव यांच्या विरोधातील नाराजी, युतीचा निर्णय होण्यात झालेली दिरंगाई आणि भाजपाचे नेते पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मिळालेले कमी वेळ अशा बाबी शिवसेनेच्या विरोधात केल्या होत्या. या सगळ्याच पार्श्वभूमीवर आढरावांच्या विजयाबद्दल शिवसैनिक व भाजपाच्या सर्व अधिकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत धाकधूक आहे. या उलट कोल्ह्यांच्या गटात मात्र उत्साह असून ज्या नारेंगावचे कोल्हे आहेत ते नारेंगावकर हल्ली त्यांचा उल्लेख थेट खासदार म्हणूनच करू लागल्याने संपूर्ण युती चिंतित आहे. प्रशांत किशोर यांच्या टीमने आज सकाळी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा अहवाल दिला असून यात खासदार शिवाजीराव आढराव हे किमान 40 ते कमाल 75,000 विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. निकालाचा अंदाज घेण्यासाठी प्रशांत किशोर यांनी आपले 100 प्रतिनिधी मतदानापूर्वी 15 दिवसांपासून संपूर्ण मतदारसंघात सक्रिय केले होते. यात शिवसेना भाजपाचे कोण पदाधिकारी सक्रिय आहेत, कोण किती मतदान करून घेतोय, ते कुणाच्या मनात काय आहे याची सगळी इतंभूत माहिती त्यांनी संकलित केली असून संपूर्ण मतदारसंघातील तब्बल 1,00,000 सामान्य मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीनुसार हा अहवाल तयार केला आहे. याशिवाय शहरी व ग्रामीण अशा दोन विभागात मोडत असलेल्या या मतदारसंघातील मतदान कसे झाले तेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले असून ग्रामीण भागात राष्ट्रवादी तर शहरी भागात शिवसेना असा स्पष्ट कल मतदारांमध्ये राहिल्याचे या टीमने आपल्या अहवालात कळवल्याची माहिती टीम समन्वयकांनी दिली. यावेळी लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा असा सगळ्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारही या निवडणुकीचे निकाल निश्चित करणार आहे. पर्यायाने भाजपा सेनेच्या सर्व इच्छुक पदाधिकाऱ्यांचा कार्य अहवाल या टीमने तयार केल्याची माहिती असून हा अहवाल मातोश्री आणि वर्षा अशा दोन्ही ठिकाणी अनुक्रमे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निष्कर्ष व सूचनांसह पोहोचवला जाणार असल्याची माहिती प्रशांत किशोर यांच्या टीम मधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितली. कोण आहेत प्रशांत किशोर? ते IIT चे माजी विद्यार्थी आहेत. मोदी यांच्या 2014 निवडणूक प्रचाराची काही जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी चाय पे चर्चा ही कल्पना मोदींसाठी राबवली होती. त्यानंतर ते राहुल गांधी यांच्याकडे गेले. तेथे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची काँग्रेसची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तेथे अपयशी झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीन कुमार यांच्यासाठी त्यांनी त्यानंतर बिहारमध्ये काम केले. तेथे संयुक्त जनता दलाला विजयी केले. ते आता त्या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्याही ब्रँडिंगचे काम त्यांची कंपनी करत असल्याची चर्चा आहे. टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.